हेलो फ्रेंड्स, दिस इज़ प्रशांत सर एंड वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल नारायणी टेक अकॅडमी। मित्रांनो, आपण आपल्या डेली लाईफमध्ये अशा प्रकारची वाक्ये नेहमी बोलतो। मला घरी राहण्यापेक्षा शाळेत जायला आवडेल, मला चहापेक्षा कॉफी प्यायला आवडेल, तिला जाण्यापेक्षा इथेच राहायला आवडेल, मी झोपण्यापेक्षा अभ्यास करेन। तर अशा प्रकारची वाक्ये इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा। चला या वाक्यांसाठीचा आपण फॉर्म्युला आधी समजून घेऊया। बघा, या वाक्यांसाठी आपण वूड, रादर, दॅन ह्या प्रकारच्या सेंटेन्स स्ट्रक्चरचा वापर करणार आहोत। त्याचा फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट प्लस वूड रादर लाईक टू प्लस वी वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस दॅन प्लस ऑब्जेक्ट किंवा वी वन। फॉर्म्युला थोडा मोठा आहे परंतु वाक्यांवरून तुम्हाला ते अगदी सहज लक्षात येईल। त्याचे एक्झाम्पल बघा, मी घरी राहण्यापेक्षा शाळेत जाणे पसंत करेन। आय वूड रादर गो टू स्कूल दॅन स्टे होम। आय वूड रादर गो टू स्कूल दॅन स्टे होम। मला चहापेक्षा कॉफी प्यायला आवडेल। आय वूड रादर लाईक टू ड्रिंक कॉफी दॅन टी। आय वूड रादर लाईक टू ड्रिंक कॉफी दॅन टी। तिला जाण्यापेक्षा इथेच राहायला आवडेल। शी वूड रादर लाईक टू स्टे हियर दॅन गो। शी वूड रादर लाईक टू स्टे हियर दॅन गो। त्यानंतर पुढचं वाक्य तुम्हाला ॲज अ क्विज किंवा होमवर्क म्हणून दिलेलं आहे। बघा, मला झोपण्यापेक्षा अभ्यास करायला आवडेल। हे वाक्य इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायचे ते तुम्ही मला खाली कॉमेंट्स करून नक्की सांगा। आपला हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।